शिरढोण ग्रामपंचायतीचा गलथान कारभार, गावचे सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात, बाधित शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा। शिरढोण ग्रामपंचायतीने गावातील सांडपाण्याचे कोणतेही नियोजन केलेले नाही, त्यामुळे हे सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले असून शेतजमीन नापीक होत आहे। या बाधित शेतकऱ्यांनी याबाबत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। शिरढोण ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराला इथले शेतकरी वैतागले आहेत। ग्रामपंचायतीने गावातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही। भुयारी गटार बांधण्यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी 5 लाख तर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी 4 लाखांचा निधी दिला होता, मात्र काम न केल्याने हा निधीही परत गेला आहे। मात्र ग्रामपंचायत प्रशासनानं या सांडपाण्याची व्यवस्था न केल्यानं सांडपाणी पुढे न जाता परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात मुरत आहे, त्यामुळे सुपीक असणारी जमीन नापीक होत आहे, जमिनीचा पोत बिघडून उत्पादनात घट होत आहे। याबाबत बाधित शेतकऱ्यांनी यापूर्वी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं। यावेळी तहसीलदारांसह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तोंडी व लेखी आश्वासन दिले, मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे येत्या सोमवारपासून सामूहिक आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा या बाधित शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। नमस्कार, माझं नाव सचिन विद्याधर मालगावे, मी शिरोडणगावचा रहिवासी आहे। ग्रामपंचायतीने मागं हा पाण्याचा प्रश्न 3 वर्षापासून प्रलंबित आहे। मागं आम्ही 2014 साली उपोषण केलं होतं, पण त्यातून पण काहीही मार्ग निघाले नाही। आज सध्या जर तुम्ही बघितला तर ग्रामपंचायतीने इथं चरकडून उघड्यावर पाणी सोडलेलं आहे। ते उघड्यावर सोडलेलं पाणी पांझरून आणि उलटून आमच्या शेतामध्ये आलेलं आहे। आता सध्या तुम्ही बघितला तर ऊस हा तुटून जाणारा ऊस आहे, पूर्ण शेतामध्ये पाणी आहे। तरी कसं आहे, आम्ही इतके दिवस गप बसलो, म्हणजे काहीतरी ग्रामपंचायतीने यातून मार्ग काढेल किंवा काहीतरी यातून पर्याय काढेल अशी आमची अपेक्षा होती, पण काहीही प्रशासनानं काहीही याच्यावर उपाययोजना न केल्यामुळे आम्ही शेवटी उपोषणाचा मार्ग आता धरलेला आहे। सोमवार दिनांक 11/12/2017 जर यातून काही मार्ग नाही निघाला तर आम्ही संबंधित इथून टोटल 35 ते 40 एकर क्षेत्र पूर्ण ओलिताखाली गेलेलं आहे। आम्ही संबंधित सर्व शेतकरी आमरण उपोषणास बसणार आहे आणि ह्यातून तोडगा काढावा हीच आमच्या सर्व शेतकऱ्यांची एक कळकळीची विनंती आहे। तुम्हीच सांगा साहेब की कसं जगायचं, कणत कणत जगायचं की गाणं म्हणत जगायचं, आता हाच एक प्रश्न विचारायचा आता सरकारला राहिलेला आहे। महानकर न्यूज साठी शिरोडणहून ऋषिकेश बावचे।